हजारो वर्षापासून हिंदू धर्मामध्ये कांदा आणि लसूण ह्या चातुर्मासामध्ये वर्ज्य मानला जातो त्याची कारणं मी शोधण्याचा प्रयत्न केला तर मला ही पुढची पाच कारणं सापडली सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आयुर्वेदिक दृष्टिकोन आता कांदा आणि लसूण हे जे काय आहे आयुर्वेदामध्ये तामसिक गुणधर्म याचे सांगितले गेलेत तामसिक पदार्थ जर ता आपल्या शरीरामध्ये गेले तर त्यामुळं आळस येतो निरुत्साह होतो त्याच्यानंतर असंतुलन ते निर्माण करतात चातुर्मासामध्ये आपण साधना करत असतो साधेपणा याला खूप महत्त्व दिलेलं असतं त्यामुळं तामसिक पदार्थांचा या दिवसामध्ये त्याग केला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट चातुर्मासामध्ये सात्विक आहाराला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं काय होतं आहे आपल्या मनाला शांतता स्थिरता आणि सकारात्मकता मिळत असते कांदा आणि लसूण हे तामसिक असल्यामुळं त्यांचा सात्विक आहारामध्ये समावेश केलेला नाही आहे तिसरी जी महत्त्वाची गोष्ट मी वाचली तर त्याच्यामध्ये धार्मिक दृष्टिकोन हे बघा प्रत आपल्या धार्मिक दृष्टिकोनामधून कांदा आणि लसूण खाणं हे चातुर्मासामध्ये निषिद्ध मानलं जातं कारण आपण पूजा अर्चा करताना शरीर आणि मन शुद्ध असावं लागतं कांदा आणि लसूण हे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात त्यामुळं धार्मिक कारणासाठी सुद्धा त्याचा त्याग केला जातो आता सगळ्यात महत्त्वाची पाचवी गोष्ट म्हणजे पचनसंस्था आपली कांदा आणि लसूण याचा आपल्या पचनसंस्थेवर तीव्र परिणाम होत असतो चातुर्मासामध्ये वातावरण बदललेलं असतं त्यामुळं पचनसंस्था थोडीशी कमजोर झालेली असते आता अशा कंडिशनमध्ये जर आपण कांदा आणि लसूण खाल्लं तर हे पचनाला जड असतं त्यामुळं पोटाच्या पचनाच्या अनेक तक्रारी निर्माण होतात त्यामुळं त्याचा त्याग केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची पाचवी गोष्ट जी आहे ती मानसिक स्थिरता कांदा आणि लसूण यांचं जे सेवन आहे तर ते मनामध्ये अस्थिरता निर्माण करतं उत्तेजना निर्माण करतं त्यामुळं चातुर्मासामध्ये ध्यान योग साधना अशा गोष्टींचा अभ्यास केला जातो यासाठी मानसिक स्थिरता राखण्यासाठी कांदा आणि लसूण यांचा त्याग केलेला योग्य राहील धन्यवाद